महाराष्ट्रामधील एसटी महामंडळाच्या बसेस मात्र काही वेळेस अपघात त्यांचं मेंटेनन्स न केल्यामुळे सातत्याने अपघात घडत असतात. अशातच मात्र आज एक अपघात घडला आहे. ते म्हणजे मालवण एसटी आगारातून पहाटेला सुटणारी मालवण बार्शी या चालत्या एसटी बसचे स्टेअरिंग लॉक झाल्याने चौके कासार रस्त्यावर कुपरीच्या घाटी उताराच्या वळणावर अपघात झाला. नियंत्रण सुटलेली बस ही रस्ता सोडत थेट खाली उतरली. यावेळी दोन वेळी उलटून बस पुन्हा उभी राहिली. हा अपघात बुधवारी सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातामध्ये मात्र चालक वाहकासह 8 प्रवासी देखील जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी अरोस येथील जिल्हा रुग्णालय व कुडाळ येथील रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. सुदैवाने या अपघातातून सर्व प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. तसेच बसमधील प्रवाशांनी या अपघाताचा जीव घेणा थरार देखील अनुभवला आहे.